विश्वंभर बाबाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज जिवंत होते, ते वारी करायचे. पालखी सोहळा नव्हता, हा एकत्रातला पालखी सोहळा. तो 1685 पासून 1831 पर्यंत चालू राहिला. प्रत्येक दिंडीवाल्याने आपल्या दिंडीमध्ये दोन भाग केले. अशा पद्धतीने दोन्ही सोहळे चालू झाले. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची ओळख बनली आहे. राज्य परराज्यातीलच नव्हे तर विदेशातील लोकांनाही पंढरीच्या वारीने भुरळ घातली आहे. विना आमंत्रित या सोहळ्यात लाखो लोक सहभागी होऊन पंढरीला पांडुरंगाला भेटायला येतात. पंढरपूरच्या या आषाढी वारीची परंपरा ही फार जुनी आहे. ही वारी निश्चित केव्हा सुरू झाली हे सांगणं कठीण, मात्र ही वारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पूर्वीही होती असं सांगितलं जातं. माऊलींच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याही घराण्यात पंढरीची वारी होती. विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराज यांच्या घराण्याचे मूळ पुरुष. विश्वंभर बाबा हे दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जात असत. ते संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, दामाजी पंत, मंगळ वेढेकर, संत चोखामेळा, संत जनाबाई, पुढे संत एकनाथ, तसेच इतर समकालीन आदी संत मंडळी पंढरपूरची वारी करत असत. विश्वंभर बाबा यांनी सुरू केलेली परंपरा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनीही कायम ठेवली. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय झिरो प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. तुकाराम महाराज यांच्या नंतर वारीची परंपरा त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी पुढे सुरू ठेवली. पुढे तुकोबाराय यांची मुलं मोठी झाल्यानंतर कान्होबा यांनी ही परंपरेची धुरा तुकोबाराय यांचे धाकटे पुत्र तपोनिधी नारायण बाबा यांच्या खांद्यावर दिली. इथपर्यंत पंढरीची वारी केली जायची, मात्र त्यानंतर नारायण बाबा यांनी या परंपरेला विस्तृत स्वरूप देऊन पालखी सोहळा सुरू केला. विश्वंभर बाबाच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज जिवंत होते आणि त्या वारीला माऊली, विश्वंभर बाबा हे सगळे एकत्रच वारी करायची. पायी ते वारी करायची. पालखी सोहळा नव्हता, पालखी सोहळा तुकाराम महाराजांच्या धाकट्या चिरंजीवांनी सुरू केला. त्यांचं नाव नारायण महाराज, तपोनिधी नारायण महाराज म्हणून प्रसिद्ध होते ते. आणि मग तिथून पालखीत घालून आळंदीला यायचं, आळंदीवरनं पुण्याला यायचं. आळंदीमध्ये माऊलींच्या पादुका त्या पालखीत घालायच्या आणि दोघांच्या एकत्रित पालखी सोहळा सुरू झाला. 1685 या वर्षी चालू झाला आणि हा सोहळा चालू होता. सगळ्यात पहिला पालखी सोहळा त्यांनी चालू केला आणि मग त्याला सोहळ्याचं स्वरूप झालं पालखी सोहळा म्हणून. मग आता हे वाढत वाढत. तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी 1685 साली एकत्रित पालखी सोहळा सुरू केला. देहू येथे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत घालून ते आळंदीला येत असत आणि आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत असत. त्या वेळेपासूनच नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्यात आणि संप्रदायात ज्ञानोबा तुकाराम हे भजन म्हणण्याची प्रथा सुरू केली. 1832 पासून माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू झाला. 1685 पासून सुरू असलेला एकत्रित पालखी सोहळा तत्कालीन काही कारणांमुळे विभागला गेला आणि 1832 पासून आळंदी येथून माऊलींचे निस्सिम भक्त श्री हैबतराव बाबा अरफळकर यांनी वास्कर महाराज आळंदीकर यांसह इतर महत्वाच्या व्यक्तींसोबत समन्वय साधून श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला.
तेव्हापासून दोन्ही संतांच्या वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू झाली. एकत्रित सोहळा सुरू असताना ज्या दिंड्या पालखी सोहळ्यात होत्या त्या पालखी सोहळे विभाजित झाल्यानंतर दिंड्याही विभागल्या गेल्या. तसेच काही एकाच दिंडीच्या दोन दिंड्या झाल्या. एक तुकोबा राय तर एक माऊलींसोबत ठेवण्यात आली. पुढे दोन्ही पालखी सोहळ्यात दिंडीची संख्या ही वाढत गेली. आता त्यावेळेला ठराविक दिंड्या होत्या. डुकरांच्याही बरोबर 15 दिंड्या असायच्या. मागं 15, पुढं 15. देवकरांच्या 15 दिंड्या आणि ते आळंदीला यायचे, माऊलींच्या पादुका घ्यायची आणि मग पुण्याला यायची. हा एकत्रातला पालखी सोहळा. तो 1685 पासून 1831 चालू राहिला. त्या हैबत बाबांच्या बरोबर त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेला इकडच्याच दिंड्या इकडं यायला, प्रत्येक दिंडीवाल्याने आपल्या दिंडीमध्ये दोन भाग केले. एक माऊलींबरोबर जाईल, एक महाराजांबरोबर जाईल. अशा पद्धतीने दोन्ही सोहळे चालू झाले. पुढे इतर भागातूनही संतांचे पालखी सोहळे सुरू झाले. राज्यासह परराज्यातून विविध संतांचे पालखी सोहळे आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होत असतात.